प्रेक्षकांक नमस्कार. मॉडर्न होमिओपथीच्या भलायकी मॉडर्न युगान तुमका येवकार. ह्या खासा कार्यावळीवरवी मनशाचे कुडीक जावपी गंभीर दुयेंसाविशी आम्ही माहिती घेतले. वेगवेगळी दुयेंसां तशेर मॉडर्न होमिओपथीचे उपचार आणि मॉडर्न होमिओपथीचे उपचार घेवपी देशभरातले कितलेशेच दुयेंती ह्या सगळ्याविशी आम्ही समजून घेऊया. तुमका खबर असतलेच की मनशाक जिवितांत 4000 तरेची वेगवेगळी दुयेंसां जावंक शकतात. आमचे पुराय शरीर अगणित पेशींनी तयार झाले असा. मनीस जल्माक आयिल्ल्याक सावन जिवीत सोंप मेरेन ताचे कुडींतल्यो लाखांच्या संख्येन पेशी दर एक दिसान नश्ट जातात, तितल्योच उत्पन्नय जातात. जिविताच्या वेगवेगळ्या स्थितींतल्यान मनीस वता. जिविताच्या प्रवासान वेगवेगळ्या कारणांक लागून दुयेंसां तयार जातात. अशा वेळार कुडीची भलायकी कायम दवरप म्हत्वाचें आसता. आपल्या कुडींतली पुराय सिस्टम बादा जायनासतना दवरतना दुयेंसांक नियंत्रणा खाला दवरप आनी कूड दुयेंसांतल्यान पयस दवरप हें काम होमिओपथी उपचाराची पद्दत कशी करपाक शकता, तातूंतल्यान दुयेंतींक कसले तरेचो त्रास जावपाक शकता. जगान जलद गतीन होमिओपथी ह्या उपचार पद्दती खाला मॉडर्न होमिओपथीन आपल्या खूब तेंप चलिल्ल्या संशोधना वरवीं कसले क्रांतिकारक बदल घडोवन हाडल्यात आनी त्या खातीर मनशाचे जिवीत बेस बरें जाता ह्या तरेच्यो वेगवेगळ्यो गजाली ह्या कार्यावळी वरवीं आमी तुमचे मुखार हाडटले. तेन्ना पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. भलायकीच्या मॉडर्न युगातल्या पहिल्या भागात बायलांमध्ये खूपच जलद गतीन पातळपी ब्रेस्ट कॅन्सर ह्या गंभीर दुयेंसाविषयी आम्ही माहिती घेतले. ह्या खर दुयेंसान फाटल्या 10 वर्सांत आमच्या देशातलो दुयेंतींचो आंकडो दुप्पट केला ही एक हुस्क्याची गजाल. हे विशीं लोकजागृताय खूपच गरजेची आसा. आधुनीक बदल जातात ताका सामकार वतना आमच्या बायलांक वेगवेगळ्या पावण्यार तरेतरेच्या परिस्थितींक तोंड दिवचें पडटा. हातून शेतातल्या कामगारापासून उच्च पदांचेर काम करपी सगळ्या स्तरावेल्या बायलांचो आस्पाव जाता. ब्रेस्ट कॅन्सर ह्या गंभीर दुयेंसान बायलांचो बळी कसो वता हाची कारणां खोलायेन ह्या कार्यावळीवरी तुमकां मेळटली. मॉडर्न होमिओपथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी ह्या सगळ्या गजालींची मांडणी ह्या कार्यावळींतल्यान प्रभावीतपणान केल्या. तांच्या खोलायेन केल्ल्या संशोधनातल्यान क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रिटमेंट ही क्रांती घडोवपी होमिओपथीची मॉडर्न उपचार पद्दत मुखार आयल्या आनी ही पद्दत आपणावन दुयेंतींक कशा तरेन थाकाय मेळटा हे तुमकां ह्या कार्यावळींतल्यान दिसून येतले. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवं जीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. नमस्कार, मी सुप्रिया. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण मानवी जीवनाला ग्रासणाऱ्या कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर, हृदयरोग यासारख्या दुर्धर आजारांबद्दल खोलवर माहिती जाणून घेतली आणि त्यावर मॉडर्न होमिओपॅथीच्या यशस्वी उपचारांची देखील आपण माहिती जाणून घेतली. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्रांतिकारक क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या सहाय्यानं अशा आजारांवर मात केलेल्या रुग्णांनी देखील याबाबत आपल्या सर्वांशी संवाद साधला. त्यांचं वेदनामय जीवन पुन्हा आनंदी कसं झालं हे देखील आपण आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमातून पाहत आलोय. आज आपण एका गंभीर आजाराबद्दल इथे बोलणार आहोत आणि यासाठी इथे आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, आपण पुन्हा एकदा इथे आलात, तुमचं मनापासून स्वागत.
नमस्ते सर. आज आपण माहिती जाणून घेतोय ती म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर विषयी. एक दुर्धर आजार म्हणून खरं तर हा आजार ओळखला जातोय आणि हा आजार बरा होत नाही, मात्र मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्याने आपण हा आजार बरा करू शकतो असं खरं तर आहे. तर सर मला सांगा की नेमकं वैद्यकीय क्षेत्रामध्ये या आजारानं कोणकोणती आव्हानं निर्माण केली. ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर जो आहे हा बरा होत नाही असं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये म्हटलं जातं. बरोबर सर. या आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेत आहोत. नक्की सर. महिलांमध्ये असणारा हा गंभीर स्वरूपाचा आणि अनेक महिला जगभर या आजारानं ग्रासलेल्या आहेत, त्यामुळे खूप गंभीर स्वरूपाचा असा हा आजार आहे ब्रेस्ट कॅन्सर. जगामध्ये साधारणपणे टोटल 100 कॅन्सरच्या पेशंट मागं 25 ते 30 पेशंट, जवळपास 30 ते 35 पेशंट या आजारानं ग्रासलेले आहेत. या 100 पेशंट मागं 35 पेशंटना हा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा विषय असल्यामुळं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण हा प्रोग्राम घेत आहोत. भारतामध्ये पण या स्वरूपाच्या स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जगाचा जर विचार केला तर साधारणपणे 16 मिलियन पीपल्स या 2012 सालची आकडेवारी आपल्याकडे आहे. 16 मिलियन स्त्रियांना हा कॅन्सर झालेला होता आणि 2012 साली असं सांगितलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की 5,22,000 स्त्रिया या आजारानं मृत्युमुखी पडलेल्या आहेत जगभरामध्ये. तर ह्याचं प्रमाण अजून 2013 आणि 14 आणि सध्या 2015 साल चालू आहे, हे अजून वेगानं वाढत आहे. त्यामुळे आम्ही असा विचार केला की महिलांमध्ये या आजाराविषयी जागृती व्हावी आणि प्रचलित उपचार पद्धती सोडून इतरही उपचार पद्धती याच्यावर उपलब्ध आहेत. मॉडर्न होमिओपॅथीनं फार स्ट्रॉंगली आमची उपचार पद्धती जी आहे ती उभी केलेली आहे, त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फायदा होत आहे. जास्त महिलांनी याचा फायदा व्हावा आणि लोकांचे जीव वाचावेत, महिलांचे जीव वाचावेत ह्या उद्देशानं आपण हा आजचा कार्यक्रम घेतोय. बरोबर सर. सर ब्रेस्ट कॅन्सर विषयी समाजाला खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये माहिती होणं कितपत गरजेचं वाटतं तुम्हाला? मी आता सांगितलं तर पण खूप गरजेची गोष्ट आहे, कारण ही कॉमन गोष्ट झालेली आहे ब्रेस्ट कॅन्सर ही. महिलांमध्ये याची जागृती, शहरी महिलांमध्ये याची जागृती बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येते, पण ग्रामीण महिलांमध्ये पूर्वी इतकी जागृती राहिलेली नाहीये. दुसरी गोष्ट की याचा एज ग्रुप आहे, तो एज ग्रुप कमी व्हायला लागला. आधी असं समजलं जायचं की कॅन्सर हे उतार वयामध्ये 50 नंतर होतात, पण आता असं दिसून यायला की साधारणपणे 20व्या वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांमध्ये हा कॅन्सर आता दिसून यायला लागला. बरोबर. म्हणजे जे वय खरं तर फार पुढचं होतं ते आता थोडस लवकर. पण सर ह्याच्या मागचे काही कारण तुम्ही सांगू शकता की म्हणजे इतकं हे कमी वयामध्ये जे आढळून येणं आहे ब्रेस्ट कॅन्सर, तर मग हे नेमकं कशामुळे होतं? अनेक कारण यामध्ये आहेत. आता मला असं आढळून आलं माझ्या प्रॅक्टिसमध्ये की बऱ्याचशाच म्हणजे अनमॅरिड महिला, म्हणजे ज्यांचं लग्न झालं अशा मुलींमध्ये सुद्धा काही मुलींमध्ये प्रमाणामध्ये हा कॅन्सर दिसायला लागलेला आहे. आधी मॅरिड महिलांमध्ये प्रमाण जास्त आहे याचं. लग्न झालेल्या महिलांमध्ये अनेक कारण आहेत त्याची. एक म्हणजे अनुवंशिकता पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनुवंशिकरित्या समजा आई आजी या कुणापैकी जर कॅन्सर असेल तर त्या महिलेला पण होऊ शकतो, जेनेटिक डिसऑर्डर म्हणायचं त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे पोल्युशन हे कारणीभूत आहे. सध्या जे पोल्युशन आहे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोल्युशन आहे किंवा पेस्टिसाइड्स आहेत, हे कारण आहे प्रमुख. त्यानंतर वारंवार आणि रिपीटेडली जो यूज आहे पेन किलरचा, वेदनाशामक औषधांचा यूज जो आहे, ते पण त्याचं प्रमुख कारण असू शकते. अशी बरीच कारणं या आजारांमध्ये दिसून येतात. की अजून एक काही कारणांमध्ये विचार करता येईल आपल्याला की कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर, जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे म्हणजे मूल न होऊ द्यायच्या ज्या गोळ्या घेतल्या जातात, किंवा हे एक कारण आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हे पण प्रमुख कारण आहे, म्हणजे उतार वयातल्या महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हे एक कारण आहे. स्तनपान न करणं, म्हणजे स्त्रियांमध्ये, शहरातल्या स्त्रियांमध्ये स्तनपान करायचं नाही अशा प्रकारचं एक मानसिकता दिसून येते. तर असं पण एक सिद्ध झालेलं आहे की ज्या स्त्रिया त्यांच्या बाळाला स्तनपान करत नाही त्या स्त्रियांमध्ये पण हा ब्रेस्ट कॅन्सर कॉमन आहे. सर वैद्यकीय निदान खरं तर महत्वाचं ठरतंच या बाबतीमध्ये, पण त्याचबरोबर कोणत्या चाचण्या असू शकतात की जेणेकरून आपल्याला कळतं की हा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे? ब्रेस्ट कॅन्सरच्या चाचण्यांमध्ये सगळ्यात प्रायमरी चाचणी आहे ती म्हणजे स्वतः त्या स्त्रीनं बघायला पाहिजे, म्हणजे आंघोळ करताना पाल्पेशन करून स्वतः स्तनाला बघून तिनं तपासलं पाहिजे की बाबा मला कुठं ब्रेस्टला गाठ लागते की नाही लागते. साधारणपणे वयाच्या 35 नंतर फार कॉमन, म्हणजे रिपीटेडली ते बघायला पाहिजे गोष्ट की ब्रेस्टला गाठ आहे की नाही गाठ. दुसऱ्या तपासण्या आहेत की समजा ब्रेस्टला गाठ आढळत असेल तर मॅमोग्राफी नावाची एक तपासणी आहे किंवा सोनो मॅमोग्राफी असं म्हटलं जातं तिला. मॅमोग्राफीमध्ये ब्रेस्टची गाठ आहे किती मोठी आहे हे कळायला जाते आपल्याला.
त्यानंतरच्या तपासण्यात त्या म्हणजे FNAC फाईन निडल एस्पिरेशन बायोप्सी किंवा मग त्याला कोअर बायोप्सी पण आहे. दुसरी एक तपासणी आहे ती कोअर बायोप्सी किंवा ती गाठ काढून टाकून तपासणं, हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी करणं ही एक तपासणी आहे. आणि जर ब्रेस्ट कॅन्सर ऍडव्हान्स आहे असं कळालं, म्हणजे अनेक अवयवांमध्ये असं कळालं आपल्याला, मग त्याच्या त्यानंतर वेगळ्या टेस्ट आहेत. म्हणजे मग आपण चेस्टमध्ये आहे का बघण्यासाठी, मग लंग्समध्ये आहे का बघण्यासाठी सिटी स्कॅन करू शकतो, किंवा पोटामध्ये आहे का बघण्यासाठी आपण सिटी स्कॅन करू शकतो, किंवा ब्रेनमध्ये बघण्यासाठी MRI करू शकतो, किंवा बोनमध्ये आजार गेलाय का तपासण्यासाठी बोन स्कॅन करू शकतो, किंवा पेट सिटी स्कॅन म्हणजे शरीरामध्ये किती ठिकाणी कॅन्सर पसरलेला आहे ते बघण्यासाठी पेट स्कॅन करू शकतो. अशा वेगवेगळ्या तपासण्या त्या रुग्णाच्या आजाराच्या स्वरूपानुसार ठरलेले आहेत. बरोबर, म्हणजे खरं तर असे रेग्युलर चेकअप्स करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची, पण आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय मॉडर्न होमिओपॅथीविषयी आणि याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने आज आपल्यासोबत आहेत. सर, आत्ता आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी इतकं खरं तर बोलतोय, तर नेमकी स्तनाची नॉर्मल रचना कशी असते? स्तन जे आहे ते डक्स किंवा खंडिका आणि लोब्युल्स यामध्ये विभागलेलं असते. ज्या डक्स असतात त्याच्यामधनं दूध जे आहे ते निर्माण होत असते आणि स्तनपान बाळाला केलं जाते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ह्या डक्स आणि लोब्युल्स ह्या दोन्ही पासून कॅन्सर निर्माण होऊ शकतो. एक डक्टल कार्सिनोमा आणि दुसरा लोब्युलर कार्सिनोमा, असे त्यामध्ये मग सबटाईप्स आहेत. सबटाईप्स आहे, बरोबर. पण सर, नेमकी आजाराची सुरुवात कशी होते? कारण खरं तर काही वेळेला कळत नाही, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक नॉर्मल रेग्युलर चेकअप्स करणं खूप गरजेचं आहे, स्वतः निदान करणं गरजेचं आहे आंघोळीच्या वेळेला. पण मग नेमकी कशी सुरुवात होते या आजाराची? मी म्हटलं त्याप्रमाणे स्तनाला गाठ लागू शकते सुरुवातीच्या काळामध्ये, किंवा त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर मग इतर सिम्पटम जे आहेत, इतर लक्षणं जे आहेत ते आपल्याला दिसू शकतात. इतर लक्षणांमध्ये समजा निपल्स मधून डिस्चार्ज येणं, पस येणं किंवा ब्लड येणं, किंवा फ्लकरिंग ऑफ स्किन म्हटलं जाते, म्हणजे कातडी ओढल्यासारखी वाटणं. आणखी एक गोष्ट आहे की ऍडव्हान्स स्टेज मध्ये प्युडी ऑरेंज अपिअरन्स नावाचा एक प्रकार असतो, जसं संत्रा आपलं दिसते ना त्याची कातडी अशी ओढल्यासारखी दिसते आत, तशा प्रकारचा अपिअरन्स दिसणं, किंवा इरप्शन काही वेळेला दिसणं त्या स्तनावर. बरोबर, म्हणजे अशा काही प्रकारच्या अबनॉर्मॅलिटीज खरं तर जेव्हा आढळून येतात तेव्हा आपण स्वतः निदान करणं एक गरजेचं आहे आणि जाऊन स्वतः रेग्युलर चेकअप्स करणं गरजेचं. आणखी असं जर वाटलं आपल्याला की
की बाबा नेहमीपेक्षा मला वेगळं काहीतरी वाटतंय, गाठ वाटते किंवा अशी लक्षणं जी सांगितली आपण ती लक्षणं दिसून येतात, अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं, तज्ञ लोकांचा सल्ला घेणं हे जास्त महत्वपूर्ण. बरं सर, असं अनेक वेळेला पाहायला मिळतं की स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा अशा प्रकारच्या गाठी निर्माण होतात त्यावेळेला आपण एक थोडस स्त्रिया दुर्लक्ष करतात की बाबा एक काहीतरी नॉर्मल असेल, पण मग अशा वेळेला तुम्ही काय सांगू इच्छिता अशा स्त्रियांना की खरं तर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, तर मग डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? आपल्या प्रोग्रामचा हा विषयच आहे की लोकांमध्ये स्त्रियांमध्ये याची जागृती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, कारण हा हॉट सब्जेक्ट आहे की अनेक स्त्रिया या आजारांना सध्या पीडित आहेत, मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे स्त्रियांनी रेग्युलर हेल्थ चेकअप करणं किंवा स्वतः मगाशी मी सांगितलं की पाल्पेशन करून, आपण साधारणपणे 35 नंतरच्या स्त्रीनं, पण आता अशी मी मगाशी एक बोललो गोष्ट की 20व्या वर्षापासून पण आता काही रुग्णांमध्ये हा आजार दिसतो, त्यामुळे रेग्युलर स्वतःची तपासणी करून घेणं एस्पेशली आंघोळीच्या वेळेला हे जास्त महत्वपूर्ण आहे. आणि आपल्याला असं वाटलं की स्तनामध्ये गाठ आढळते किंवा डिस्चार्ज आहे, मगाशी मी लक्षणं सांगितली, तर त्यावेळेला कन्सर्न करायला पाहिजे, आपण वैद्यकीय तज्ञांना भेटलं पाहिजे. बरोबर सर, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की मॅरिड स्त्रियांमध्ये हा जो काही रोग आढळतो किंवा हा जो काही आजार आढळतो की स्तनपान न करणं किंवा मग उशिरा लग्न होणं या ज्या गोष्टी असतात, पण हे जे एज लवकर आलेलं आहे की 20व्या वर्षा वयापासून हे खरं तर सुरुवात झालेली आहे, तर मग अशा वेळेला अशी कोणती कारणं कारणीभूत ठरतात की इतकं लवकर वय की याच्यामध्ये इतक्या लवकर वयामध्ये हे आढळून येतात? नाही, मगाशी आपण कारणांविषयी बोललो, म्हणजे मल्टिपल फॅक्टोरियल हा गोष्ट आहे, म्हणजे आपण असं सांगू शकत नाही की नेमकं हेच कारण झालं आणि म्हणून हा आजार झाला, मल्टिपल फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. मग सर त्याच्यामध्ये कुठेतरी लाईफस्टाईल हे कुठेतरी कारण असू शकतं? शहरी जीवनामध्ये लाईफस्टाईलचं कारण असू शकतो ना, मगाशी आपण जे म्हटलं की सेडेंटरी लाईफ जे आहे, समजा एक्सरसाइज नसणं, खूप आरामाचं जीवन असणं, हे पण एक कारण असू शकतं. सर आपण इतकं कॅन्सर विषयी बोलतोय, ब्रेस्ट कॅन्सर विषयी, पण खरं तर स्तनांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय हे खरं तर सामान्य लोकांना माहिती नसतं आणि त्यामुळे अज्ञानामुळेही कुठेतरी निदान होणं खूप लांबलं जातं आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा जो रोग आहे तो खूप रौद्र रूप धारण करतो पुढे जाऊन. तर नेमकं ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय हे साध्या सोप्या भाषेत तुम्ही थोडंसं समजावून सांगू शकता? पहिल्यांदा आपण कॅन्सर म्हणजे काय आपण ते लक्षात घेऊ. बरोबर, नुसती एखादी गाठ होणं म्हणजे कॅन्सर असं म्हणता येत नाही आपल्याला. गाठीची अनिर्बंध वाढ होणं, जनरली काय होतंय, शरीरातल्या पेशी ज्या असतात ना त्या नवीन निर्माण होतात आणि जुन्या पेशी मरून जातात. नवीन निर्माण होणं आणि मरून जायची ही प्रोसेस नेहमी चालू असते. बरोबर, ज्यावेळेला ही प्रोसेस थांबते एखाद्या अवयवामध्ये त्यावेळेला तिथं काय होतं, त्या पेशींची अनिर्बंध वाढ होऊ लागते आणि अनिर्बंध वाढ ज्यावेळेला होते पेशींची त्या गोष्टीला कॅन्सर म्हटलं जाते. ब्रेस्टमध्ये आपण आधी सांगितल्याप्रमाणे डक्टल आणि लोब्युलर असे दोन प्रकारचे कॅन्सर आहेत, त्यामध्ये त्या डक्टल पेशींची किंवा लोब्युलर पेशींची अनिर्बंध वाढ होते आणि स्त्रीला त्या स्तनामध्ये गाठ लागते. बरोबर, आणि जेव्हा गाठ लागते आणि मोठ्या प्रमाणात वाढते असं दिसून येते त्यावेळेला त्याला आपण कॅन्सर म्हणू शकतो. बरोबर, आणि सर तोच पुढे जाऊन जसं तुम्ही म्हणाल की स्तनांमध्ये गाठ निर्माण होणं म्हणजेच आपण त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणू शकतो. गाठ अनिर्बंध वाढणं, अनिर्बंध वाढणं, नुसती गाठ जरी असेल ना तरी फायब्रोएडिनोमा नावाची पण एक गाठ आहे, त्यामध्ये ती गाठ निर्माण होते पण ती फारशी वाढत नाही किंवा खूप स्लो वाढते, त्याला नॉन कॅन्सरस ट्युमर म्हटलं जातं किंवा फायब्रोएडिनोमा असं म्हटलं जातं. आणि कॅन्सरस ट्युमर मध्ये काय होतं, ती गाठ झपाट्याने वाढायला लागते किंवा जर समजा स्त्रीनं त्या वेळेवर लक्ष दिलं नाही तर तो कॅन्सर ऍडव्हान्स स्वरूप धारण करतो. म्हणजे काय होतंय, तर पूर्ण ब्रेस्ट जो आहे तो टणक होतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जस्ट लाईक फुटबॉल, लहान आकाराचा फुटबॉल म्हणतो आपण, तशा मोठ्या आकाराचा होऊ शकतो किंवा त्यामधनं स्त्राव येऊ शकतो निप्पल्स मधून, स्तनाग्रामधून, म्हणजे रक्त येईल किंवा पू येईल किंवा पाण्यासारखा डिस्चार्ज येईल किंवा त्याला प्लकरिंग असं म्हटलं जातं, त्याचं आधी उत्तर दिलंय मी या गोष्टीचं, तसं पण होऊ शकतं. आणि जर तरी पण ते योग्य उपचार झाले नाहीत, कळालं नाही रुग्णाला, कळालं नाही, तर मग काय होतं, पूर्ण स्तन खराब होऊन जातो कॅन्सर. दुसरी गोष्ट, मग तो कॅन्सर पसरू शकतो शरीरामध्ये, म्हणजे समजा लंग्स मध्ये पसरेल, पाठीमाच्या भागामध्ये किंवा शरीराच्या इतर भागामध्ये पसरेल, बोन्स मध्ये पसरू शकतो, ब्रेन मध्ये पसरू शकतो, कॉमन साइट्स आहेत ब्रेस्ट कॅन्सर पसरायच्या, कॉमन साइट्स आहेत, त्या जागी तो आजार पसरू शकतो. बरोबर, म्हणजे खरं तर योग्य वेळेला योग्य काळजी घेणं याच्यातून एक गरजेचं आहे, म्हणजे हा एक मेसेज खूप गरजेचा आहे की योग्य वेळेला तुम्ही स्वतःची तुमच्या स्तनांची खरं तर योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. याविषयी आपल्याला अधिक माहिती डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून जाणून घ्यायची, पण त्याआधी आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा
दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर। संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009। टोल फ्री क्रमांक 1800121809। वेबसाइट modernhomeopathy.co.in। ईमेल आई डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com। जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय। एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो। जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात। हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी। चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी। ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर, आता आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलतोय। जसं तुम्ही मगाशी म्हणाल की जेनेटिक्स हे एक कारण असू शकतं, तर मग हे कशामुळे? सर, जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिफेक्ट म्हणू शकतो आपण त्याला, की BRCA1 आणि BRCA2 नावाचे जेनेटिक फॅक्टर्स आहेत, डिफेक्टिव्ह जीन्स आहेत। म्हणजे समजा मगाशी आपण बोललो की त्या महिलेच्या आई किंवा आजीमध्ये जर तो डिफेक्टिव्ह जीन असेल तर त्या रुग्ण महिलेला तो आजार व्हायची शक्यता असते। आपण एक काही दिवसापूर्वी एक बातमी मला वाटते तुम्ही ऐकली असेल किंवा वाचली असेल की हॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं BRCA1 नावाचा जीन तिच्यामध्ये आढळल्यामुळं तिनं तो तिचे दोन्ही स्तन काढून टाकले आणि तिच्या आईमध्ये सर्वायकल कॅन्सर होता, म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होता, त्यामुळे तिनं तिचे स्तन काढून टाकले। तर ह्या प्रकारे जेनेटिक कारण असू शकतं। बरोबर। म्हणजे सर, खरं तर हे खूप गंभीर स्वरूपाचा आजार आहे हा, जसं आता तुम्ही म्हणालात की स्तन काढून टाकणं। मग सर, हा एक म्हणजे स्त्रीचं कुठेतरी अविभाज्य घटक असणारं स्तन हे काढून टाकणं हा एकमेव पर्याय उरतो का? नाही, मला या विषयावर, मी कॅन्सर या विषयावर गेले 19 वर्ष मी काम करतोय, तर मला असं आढळून आलं की आपण हे प्रिव्हेंट पण करू शकतो। होमिओपॅथीमध्ये अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे की आपण अशा समजा डिफेक्टिव्ह जीन असेल आणि त्या महिलेला जर कॅन्सर व्हायची शक्यता असेल तर हे आपल्या ट्रीटमेंटमुळे, उपचार पद्धतीमुळे, काही दिवसाच्या उपचार पद्धतीमुळे आपण ते प्रिव्हेंट करू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की ते काढून टाकायची गरज नव्हती, म्हणजे प्रीमॅच्युअर डिसिजन। बरोबर। सर, जसं आपण मगाशी बोलत होतो की अज्ञान, आजकाल माहिती नसतं, त्यामुळे जनजागृती फार महत्वाची ठरते, तर तुम्ही काय सांगाल याविषयी? मगाशी आपण बोललो की महिलेनं स्वतः ते बघायला पाहिजे, पण काय होतं की खेड्यापाड्यांमध्ये तितकी जागृती नाही आहे, किंवा एज्युकेटेड महिलांमध्ये किंवा शहरामध्ये बघतोय आपण, एस्पेशली मेट्रोपॉलिटनमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, की महिला म्हणजे कामाच्या व्यापामध्ये किंवा नोकरदार महिलांमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करायची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे समाजानं तर ही जागृती, सामाजिकदृष्ट्या जागृती, जसं आज आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून करतोय, ही तर व्हायला पाहिजेच, अधिक मीडियामधून ते व्हायला पाहिजे आणि सरकारचा खूप मोठा रोल असू शकेल असं मला वाटतंय। जसं न्यूझीलंड सारख्या कंट्रीमध्ये त्यांच्या स्क्रीनिंग व्हॅन्स आहेत, त्या काय करतात त्यांच्या खेडोपाडी, त्यांच्या लांब लांबच्या एरियामध्ये ते हे जातात, व्हॅन्स जातात आणि महिलांचं स्क्रीनिंग करतात ब्रेस्ट कॅन्सरसाठी। तसं भारतामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे तरी अजून नाही आहे। तर सरकार जर ह्या प्रकारची, जो माझी सरकारला विनंती राहील गव्हर्नमेंटला, की ह्या प्रकारची जर स्क्रीनिंग टेस्ट आपण सुरू करू शकलो आणि जर त्या खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचल्या तर महिलांमध्ये लवकर त्या ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन होईल, म्हणजे लवकर डायग्नोसिस होईल त्याचं आणि लवकर ट्रीटमेंट होईल। म्हणजे मॉर्टॅलिटी रेट किंवा पुढच्या ज्या गोष्टी आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येईल। बरोबर। कारण सरकारकडूनही ही खरं तर मदत मिळणं गरजेचं आहे, कारण इतका मोठा हा विषय आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतोय, तर त्याच्यामुळे ही जनजागृती होणंही गरजेचं आहे। सर, मॉडर्न होमिओपॅथीची एक पंचलाईन आहे क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट, सर म्हणजे नेमकं काय? क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे आपण आजाराच्या मुळाशी जातो आणि आजार मुळापासून बरा करतो। आजार मुळापासून बरं करणं याला क्युअर असं म्हटलं जातं, म्हणून आपली क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे। या गोष्टीचा अनेक आजार जे असे आहेत की गंभीर आजार आहेत, जसं किडनी फेल्युअर आजार आहे, किडनी फेल्युअरमध्ये प्रचलित उपचार पद्धतीमध्ये काही उपचार नाही आहेत, म्हणजे डायलिसिस करणे किंवा ट्रान्सप्लांट करणे हे दोनच उपचार आहेत। आमच्याकडे ही पर्यायी उपचार पद्धती आहे आमची मॉडर्न होमिओपॅथी, यामध्ये आम्ही काय करू शकतो की रुग्णाला साधारणपणे 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपण डायलिसिस फ्री ठेवू शकतो, तितका काळ त्याचं ट्रान्सप्लांट लांबवू शकतो।
लिव्हर सिरोसिस नावाचा जो आजार आहे त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट हे एकच उपचार आहे फक्त त्याच्यावर, किंवा जर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे जर पोटात पाणी झालं असेल तर त्याला पाणी काढून टाकलं जाते, रक्त कमी झालं तर रक्त चढवलं जाते, ब्लिडिंग असेल तर ब्लिडिंग थांबवलं जातं. हे प्रचलित उपचार पद्धतीमध्ये होते. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये काय होते, तो आजार मुळापासून बरा होतो. आमच्याकडे अनेक पेशंट असे आहेत लिव्हर सिरोसिसचे की लिव्हर ट्रान्सप्लांट न करता आपल्या ट्रीटमेंटमुळे ते सुकणार आणि नॉर्मल आयुष्य जगतात. कॅन्सरमध्ये पण अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये आपल्याकडे आजार मुळापासून बरा होतो. किंवा ऍडव्हान्स स्टेजचा जो कॅन्सर आहे अशामध्ये पण आपण रुग्णाला सुसह्य आणि एक म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो. म्हणजे समजा जो आजार बोन मध्ये किंवा ब्रेन मध्ये पसरलेला आहे तर त्याला वेदनारहित आपण नॉर्मल लाईफ, नियर नॉर्मल किंवा नॉर्मल लाईफ आपण देऊ शकतो. म्हणून आपल्या उपचार पद्धतीला क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. बरं सर, म्हणजे कुठेतरी असं म्हणता येईल की मॉडर्न जसं आपण पाहायला गेलं तर नोन पॅथीज मध्ये इतकं खरं तर याच्यावर इतकी औषधं नाही आहेत, किंवा रिकरन्स जो होतो की पुन्हा उद्भवणं ते आहे, पण मॉडर्न होमिओपॅथीमध्ये हे खरं तर होत नाही आणि आपण तो कम्प्लिटली म्हणजे जवळपास 100% पर्यंत आपण तो ऑलमोस्ट बरा करू शकतो. बऱ्याच अंशी आपण तो बरू शकतो, 100% आपण असं म्हणू शकत नाही मेडिकल फील्डमध्ये असं पर्सेंट असं काय बोलतो आपल्याला, पण बऱ्याच अंशी म्हणजे इतर उपचार पद्धती थकल्यानंतर, इतर उपचार पद्धतीच्या लोकांनी हात वर केल्यानंतर सुद्धा रुग्णाला आपण चांगल्या प्रकारचं लाईफ देऊ शकतो, म्हणजे लाईफ एक्सटेंड करू शकतो किंवा बरं करू शकतो. अशा अनेक केसेस आमच्याकडे आहेत, म्हणजे पुढे येताना आपण ते पुढे पाहूच कशा प्रकारे आपण ते करू शकतो. म्हणजे सर कुठेतरी मॉडर्न होमिओपॅथीमध्ये रुग्ण बरा होणं हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बरोबर आहे. बरं, आमचा जो प्रयत्न आहे, आमचा प्रयत्न तो त्यासाठीच चालू आहे. गेले 19-20 वर्ष आपण संशोधन करतोय की ज्या आजारांना उपचार नाही असं म्हटलं जाते अशा आजारांना उपचार उपलब्ध व्हावा, तो रुग्णाला सुसह्य असावा, आर्थिकदृष्ट्या फिजिकली आणि मेंटली या सगळ्या अँगलनं आपण रुग्णाकडे बघतोय आणि त्याला उपचार पद्धती सुसह्य व्हावी, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारावी, कमी खर्चामध्ये व्हावी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपली उपचार पद्धती बनवलेली आहे. बरोबर. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे खरं तर आयुष्य जगणं हे खूप महत्वाचं आहे आणि या उपचार पद्धतीच्या माध्यमातून ते नक्कीच होईल. आणि सर आजच्या या विषयाविषयी तुम्ही खूपच छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार. नमस्कार. डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून आपण खूप चांगली माहिती जाणून घेतली. तुमच्या जर मनात जे जे काही प्रश्न असतील तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला कळवू शकता. आता आपण आरोग्याचा मॉडर्न युग मध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-1218009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजयकुमार माने आणि त्यांचे ब्रेस्ट कॅन्सराचेर झाले मार्गदर्शन तुम्ही पळयले. खर दुयेंस आणि ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.